हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्त रहा, मजेत रहा. तर मी आता आलेली आहे सासरी कल्याणला. तर मी आता इथे आलेली आहे सासरी माझ्या कल्याणला, आणि इथे आमचा 5 दिवसाचा गणपती असतो. तर खूप सगळे एकत्र येऊन आम्ही सेलिब्रेशन, म्हणजे गणपती उत्सव जो आहे, सोहळा पूर्ण छान साजरा होतो. तर सगळं तुमच्याबरोबर शेअर करेन. काही आहेत मनातल्या काही गोष्टी, त्यासुद्धा तुम्हाला सांगायच्या आहेत. काही दुःख आहे तेसुद्धा सांगायचं आहे, पण ते आता नाही. ते सगळं गणपती गेल्यानंतर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. अचानक आयुष्यामध्ये कसं, म्हणजे आपल्या चेंजेस येतात, कसं एक दुःखांचा वादळ येतो, आणि त्यातून सुद्धा आपल्याला पुढे वाटचाल करायचीच असते, थांबून चालत नाही. तर असंच माझं काही झालेलं आहे, ते सुद्धा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. ते काय आहे तुम्हाला कळेन गणपती गेल्यानंतर. कारण का मी आता सध्या ब्लॉग घातले पण नव्हते, कारण का मनस्थितीच नव्हती की असं काहीतरी करावं, ब्लॉग वगैरे शूट करावे, इच्छाच होत नव्हती. पण आता इथे सासरी आल्यानंतर म्हटलं सर सुरुवात पुन्हा करेनच, कारण तुमच्याशी जे माझं आता एक नातं आहे, कनेक्शन आहे, ते मला कंटिन्यू ठेवायचं आहे. त्यासाठी म्हटलं आता तुमच्यावर बोलते. आणि चला मी आज ना तुम्हाला सगळं आमचं डेकोरेशन कसं काय चाललं आहे ना सगळं दाखवेन. खूप छान भाऊजी आणि आमची अपूर्वा, बाकी रेशमा आहे, माझी बहीण आहे, सगळे मिळून करतायत. तर खूप छान करतायत डेकोरेशन, तुमच्याबरोबर शेअर करते. नक्कीच आवडेल तुम्हाला आमचं घरातलं डेकोरेशन. आणि नंतर उद्या गणपती आगमन वगैरे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नक्की पहा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच पाहता येतील. चला, काही चूक भूल असेल तर नक्की क्षमा करा, माफ करा, कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला ब्लॉग कसे वाटत आहेत. दुपारी इथे आम्ही 3 वाजताला कल्याणला येऊन पोचलो, कारण कसं दुपारी म्हटलं लवकरच जाऊया, पूर्ण डेकोरेशन जे आहे ना पूर्ण करायचं होतं. तर जास्त करून डेकोरेशन जे करायचं आहे ते सगळा जिम्म्यास भाऊजींचाच असतो, आणि तेच सगळं काही पाहतात. मग आता इथे आज त्यांना खूप मदत होते अपूर्वाकडून, आणि मी तर काही म्हणजे मदत केली नाही आहे, मी बसलेली, म्हटलं मी शूट करते काय काय करताय तुम्ही ते दाखवता येईल. आणि इथे पाहते ना, हा आमचा शिरो आहे, म्हणजे आमच्या मन्नूच्या ना वाढदिवसाला तिच्या मामाने गिफ्ट दिलेला तिला, कारण तिला खूप डॉग्स म्हणजे आवडतात, आणि ती एवढं त्यांचं प्रेम करते ना. स्ट्रीट डॉग वगैरे असेल तरीसुद्धा ती त्यांना काहीतरी खायला देणार करणार, म्हणजे अशी तिला आवड आहे. मग तिच्या वाढदिवसाला तिच्या मामाने तिला आणून दिला. आणि आता शिरो ना जसं काही घरातला एक मेंबरच झालेला आहे, तर मी आजच त्याला पाहिलं, म्हणजे त्याला 2 महिने झाले आणून, तर मी आजच त्याला भेटली, आणि एवढं छान वाटलं ना, म्हणजे आल्या आल्याच म्हणजे एक लळा लागतो असा त्यांचा, अंगाला नुसता चाटत होता, अंगावर चढत होता, खूप छान असं मस्त त्याच्यावर वाटत होतं. तर आता तुम्ही इथे पाहताय हे ना डेकोरेशन जे आहे ते गेल्या वर्षी आणलेलं, आणि गेल्या वर्षी कोरोनामध्ये जास्त काही केलं नव्हतं डेकोरेशन, आणि गेल्या वर्षी मी स्वतःसुद्धा इथे येऊ शकली नव्हती, कारण कोरोना असल्यामुळे ना कुठे जाणं येणं होत नव्हतं. तर मी कल्याणला आलीच नव्हती, म्हणजे 2 वर्ष मी कल्याणला आलेली नाही आहे सासरी माझ्या गणपतीसाठी म्हणून. आणि यावर्षी आता पुन्हा मी गणपतीला आलेली आहे. म्हणतात ना घरातला आपला जो देव असतो, माहेरी तर असतंच माझ्या, तिथे पण मी जातेच, पण घरातलं आपलं जे असतं ना तिथे जाणं खूप गरजेचं असतं. त्या गणपतीची सेवा आपण नक्कीच करायला हवी. तर इथे ना ही जे डेकोरेशन आहे ना, काढताना जरा तुटलेलं साईडने, तर तो तुकडा काढून ठेवलेला असाच. मग आता अपूर्वाने आणि भाऊजींनी मिळून छान फेविकॉल लावला, आणि थोडा वेळ तो सुकून घेतला, आणि त्याच्यानंतर चिटकवला ना, तो अगदी छान बसतो. हे पाहू कोणत्या अँगलने, वाटतसुद्धा नाही आहे की तो साईडने कुठंतरी तुटलेला. अगदी मस्त असं आसन जे असतं ना, असा हा पूर्ण डेकोरेशन आहे. हा ना उल्हासनगरहून आणलेला आमच्या भाऊजींनी. उल्हासनगरला ना खूप छान छान डेकोरेशन मिळतात, तुम्हाला पूर्ण एकच घ्यायचं असेल तरी घेऊ शकतो, किंवा असे ना वेगवेगळे पार्ट्स मिळतात. तर आपण ना असे वेगवेगळे तुकडे आणूनसुद्धा आपल्या म्हणजे माइंडने आपण स्वतः डिझाईन करायची होती की कशाप्रकारे आपल्याला डेकोरेशन मग सेट करायचं आहे आणि आणायचं. आणि इथे मागे जो पडदा आहे ना झालरसारखा, तो आणि हे झालर, त्याच्यानंतर पुढची हे सगळे ना आमच्याकडे आम्ही शिवून ठेवलेले आहेत बाहेरून, म्हणजे असे शिवून आणलेले आहेत. आणि कल्याणला ना एक विशेष आहे की सगळ्या वस्तू ना खूपच स्वस्त मिळतात, त्यामुळे ना खूप छान वाटतं. आता हे रेशमाच्या हातामध्ये जे तुम्ही फुलं पाहतायत ना, तीसुद्धा एवढी स्वस्त तिने आणलेली, 1 डझन असे तिने वेल आणलेले आहेत, आणि ते सुद्धा सगळीकडे लावायची, खूप छान वाटतात. आणि हे हिरवे जे आहेत ना पानांचे आणि छोट्या छोट्या फुलांचे असे वेल आहेत, असे म्हणजे आर्टिफिशियल तर हल्ली एवढे सगळे मिळतात ना, म्हणजे जे थर्माकोलचं डेकोरेशन बंद झालं ना जेव्हापासून, तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टींकडे जास्त आकर्षण सगळ्यांचं झालं. आणि खरंच हे खूप छान आहे, आपण त्याला ठेवू शकतो. आणि ते तुम्ही पाहताय मी म्हणजे माझा तर आरामच चाललेला आहे, मी अचानकच मला थोडा डोळा लागलेला, आणि या शिरोने येऊन बघा मला उठवलं. तर आणि मस्ती पाहताय तुम्ही, एवढी मस्ती करतोय ना, बाप रे, या अंगावर वगैरे पूर्ण, आणि पूर्ण डायरेक्ट गादीवरती चढतो काय करतो, खूप एकदम
तर मस्ती चाललेली, तर मी त्याला तेच म्हटलं की तू माझ्याकडे गव बस, कारण का तो डेकोरेशनकडे सारखं सारखं जात होता आणि जरा सासूबाईंना पण भीती वाटत होती की तो डेकोरेशनला वगैरे काय ओढू नये, कारण काय एवढी मेहनत करून करताय आणि त्यात मग काही नुकसान होऊ नये ना. मग मी त्याला घेऊन आपली बसली आहे, कसा खोपऱ्यात बसला आहे गपचूप. तर इथे या साईडला तुम्ही पाहू शकता की सगळं डेकोरेशनचं आपलं आपलं कामामध्ये बिझी आहेत आणि मी बिझी आहे शिरो बरोबर. आणि काय वस्तू मिळेल ना ती जातात आपल्या, घेतो तोंडात घेतो, नुसतं हे करतो. बापरे, सगळ्यांना म्हणजे असं त्याने ना वेड लावून ठेवलेला आहे घरामध्ये, लहानांपासून मोठ्यांचा आता तो एकदम लाडका झालेला आहे. एखादा घरात लहान मेंबर येतं ना आपलं फॅमिलीतलं, तसा अगदी तो झालेला आहे सगळ्यांचा लाडका. आणि इथे पहा, आता त्याला ना खाली जायचं आहे की कधी मी खाली उतरेन. तर इथे बहीण ना सगळे फुलं जी आहेत काढून ठेवलेली गेल्या वर्षीची, आर्टिफिशियल फुलं आहेत, खूप कलरफुल छान छान होती त्याच्यामध्ये. तर त्याला मागे ना काड्या अडकवण्यासाठी सुद्धा होल असतात, तर तिथे सगळ्या काड्या लावून लावून आम्ही देतो आहे. आणि इथे भाऊजी आणि आमची अपूर्वा दोघे मिळून ना इथे फोममध्ये, हा फोम आणून ठेवलेला, तर फोम आता चिटकवून घेतला आणि त्याच्यामध्ये सगळ्या काड्या लावून लावून घुसवलं ना, खूप छान एवढं डेकोरेशन होतं ना आणि एवढं भारी अट्रॅक्टिव्ह वाटतं ते, म्हणजे कोणालाही वाटणार नाही की असे आर्टिफिशियल्स एवढे आपण फ्लावर्स लावलेले आहेत. आणि आमचे भाऊजींना दरवेळेला जास्त करून सगळे ओरिजिनल म्हणजे रिअल फ्लावर्स असतात ना ते आणून लावतात, पण गेल्या वर्षी कसं कोरोनामध्ये जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मग त्यांनी आर्टिफिशियल आणलेले. आणि मग ते सगळे ना 5व्या दिवसानंतर मग जेव्हा डेकोरेशन काढतो ना तर सगळ्या वस्तू व्यवस्थित नीटनेटक्या जर ठेवल्या ना आपण काढून तर खूप छान होतं डेकोरेशन, अगदी करायला पुढच्या वेळेलासुद्धा आपल्याला चांगलं होतं. रे पहा एवढं सुंदर आणि छान डेकोरेशन वाटतं आहे ना हे. आणि आमचं कल्याणचं घर ना हे खूप मोठं आहे अगदी, तर एक दिवशी तुम्हाला तो टूरसुद्धा नक्कीच देईन माझ्या सासरच्या घराचा. तर आता ना इथे हे जाऊन साऊजींनी म्हणजे माझ्या भाऊजींनी आणि रेशमाने जाऊन ना आता हे एक खूप छान असं झुंबर आणलेलं आहे म्हणजे आम्ही गणपतीच्या डोक्यावरती लावण्यासाठी. आणि ह्या लाईट्स आहेत ना फोकस लाईट, त्यासुद्धा गेल्या वर्षीच्या खराब झालेल्या, आता नवीन आणल्यात आणि एवढ्या छान आहेत सुंदर. आणि वजनाला तर म्हणते ना मी अगदी 1 रुपयाचं कॉईन पकडल्यावरती किती हातात हलकं वाटेल एवढं, अगदी एकदम हलके आहेत. पण एवढा छान त्याचा उजेड आहे तर मी तुम्हाला नक्कीच दाखवते आता. पण काय झालं की जे प्लग असतात ना ते एक प्लग तुटलेलं होतं, तर मी म्हटलं चल आता काय नाही तर एवढं तरी मी करायला मदत करते. कारण आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या माहेरी हे होल्डरचं काम करायला आणायचे, आणि त्यावेळेला ना आम्ही 3-3 ग्रूस असे हे पिन्स जोडायचो. म्हणजे तर एका ग्रूसमध्ये 144 असतात, 3 ग्रूस म्हणजे किती झाले विचार करा, म्हणजे आम्ही एवढे बनवायचो. तर मी अपूर्वाला तेच सांगत होती की हे काम करणं तर माझे एकदम त्यांना दाये हात का खेळ आहे असं मी तिला सांगत करत आपलं करत होती. तर भाऊजींना तेवढीच थोडीशी मदत केली आणि ह्या आता जे गेल्या त्या आहेत माझ्या सासूबाई. तर आणि ताई निवांत बसली, कारण का भाऊजी सगळं करतायत म्हटल्यानंतर ताईला आज काय आराम आहे, मस्त टीव्ही लावून ती आपलं मस्त टाईमपास करते. आणि तिने मग अशी सगळी फुलंसुद्धा करून दिलेली ना, म्हणजे तिचं तेवढं काम झालेलं. तर आता ती बसली तर हे पहा असं आमचं ना पूर्ण डेकोरेशनचा ऑलमोस्ट पार्ट कम्प्लीट झालेला आहे. आता फक्त इथे लाईट्स लावायचे बाकी आहेत आणि एकदा का लाईट लावून झाले की पूर्ण डेकोरेशन कम्प्लीट होईल. तर हे पूर्ण जोडून लाईट लावून पाहिले आणि खूप छान उजेड येतो आहे, पण भाऊजींना तरी सॅटिस्फॅक्शन नाही, म्हणतात की थोडं वर पाहिजे होतं ना इथे असायला पाहिजे. पण काय नाही, ते लावल्यानंतरसुद्धा ना ते खूपच छान दिसतील. आणि आता जे झुंबर आणलेलं आहे ना जर ते लावलं ना त्याच्यानंतर ते दिसायला एवढं छान वाटणार आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा LED लाईट आहे आणि ते कलरफुल आहेत, म्हणजे वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये येतात. तर चला आता ते सुद्धा चालू झालेलं आहे आणि वर ना अगदी एक छान असा बनवलेला आहे असा पॉईंट, त्याच्यामधून ते आपण लावू शकतो. म्हणजे ना गणपतीसाठी त्या त्या ठिकाणी ज्या ज्या वस्तू लागतात, लाईटचं कनेक्शन आहे, सगळं करून घेतलेलं आहे ना. चला आता फायनली सगळं डेकोरेशन पण झालेलं आहे. तर खरं म्हणतात ना एवढं चांगलं सासर आणि सगळं मला मिळालेलं आहे, सगळे मला सपोर्ट करतात, खूप बरं वाटतं. आणि आता बाप्पा पण आलेले आहेत त्यामुळे म्हटलं चला इथे जाऊन मी राहते आणि जरा आपलं मन जे आहे ते पूर्ण फ्रेश करते, बापांचा आशीर्वाद घेऊन येते. तर त्यासाठीच मुद्दाम मी आले आणि दरवर्षीच मी येते इथे. तर चला आता फ्रेंड्स, तर मी हा आजचा व्लॉग इथेच थांबवते कारण खूप उशीर झालेला आहे, पूर्ण डेकोरेशनसुद्धा झालेलं आहे आता. आणि भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये, तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन मी सगळे माझे जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत ते. तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.